आणि साईज बीज एकदम यु नो असा आणि हेअर लॉंग. सॉरी फोन दे तू माझा फोन दे आधी मग तू मला एक तर हे बघ दहा परफेक्ट मतलब परफेक्ट है मतलब क्या इसका मतलब क्या है मतलब परफेक्ट है म्हणजे काय एक्सक्यूज मी कोण आहे कोण बाजून आहे हॅलो हां हिरोईन भेटली आपल्याला ओ एकदम परफेक्ट एकदम परफेक्ट हां साईज बी सगळं एकदम टकाटक कोण आहे तुम्ही हां फाइनल फाइनल हां 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 काय चाललंय सर कोण आहे तुम्ही मला तू आवडली आहेस पण म्हणजे कशासाठी पण अगं पण तू आवडली आहेस मला असं कोण आहे तुम्ही अचानक मध्ये येऊन मला आवडली आवडली करताय तू आवडलीच आहेस तर आवडलीच बोलणार ना म्हणजे मी एक माझ्या फिल्म साठी ऍक्च्युअली म्हणजे कसली फिल्म आहे एक त्याच्यामध्ये मी एक कॅरेक्टर शोधते असाच डस्की टोन आणि साईज बीज एकदम यु नो असा आणि हेअर लॉंग पण मला तुलाच घ्यायचंय जबरदस्ती आहे हो जबरदस्ती हो नाही करायचं सॉरी पण मला तुलाच घ्यायचंय जाऊ शकता मी तुलाच घेणार तुम्ही जाऊ शकता मी नाही जाणार मी घेतल्याशिवाय जाणार नाही मग मी घेतल्याशिवाय जाणारच नाही दिवसभर मला काय मी घेतल्याशिवाय जाणारच नाही ना हा तर तुला मी घेऊन गेल्याशिवाय मी जाणार नाही सॉरी पण मी नाही करत हे सगळं पण मला तुझ्याकडून करवायचंय नाही आवडत पण मला आवडून द्यायचंय मला नाही आवडत मी आवडून देणार जबरदस्ती नाही करू शकत मला माझ्या फिल्म साठी परफेक्ट हिरोईन भेटलीय खालून ते वरपर्यंत एकदम परफेक्ट खालून ते वरपर्यंत परफेक्ट इथे पण मुली आहे तुम्ही जाऊन बघू शकता पण मला तूच परफेक्ट वाटते माझ्या कॅमेराच्या फ्रेम मध्ये तूच फिट बसते कुठे कॅमेरा हातात घेऊन फिरता तुम्ही हे बघ ना ही फ्रेम आहे नाही आडवी लावू का उभी लावू जाऊन लावू आडवी लावू का उभी लावू अरे अरे जबरदस्त आहे उठ इथून जा इथून प्लीज केस मागे कर ना मग नाही जा इथून प्लीज जा केलेच शेवटी नाही नाही म्हणता माझ्या गळ्यात पडायला आली जा इथून प्लीज गळ्यात पडायला गळ्यात मला नाही करायचं मी एवढी छोटी आहे का तुझ्या गळ्यात पडेल काय मी इतकं जबरदस्ती फोर्सफुली करतेस तू कारण तू फिट आहेस ना माझ्या फिल्म साठी माझ्या फिल्मच्या कॅरेक्टर साठी तू फिट आहेस हा माझा दुसऱ्या मुलींना शोध मी नाही मला तूच पाहिजे इतक्या साऱ्या येतात मुली ऑडिशन मला तूच पाहिजे कुठल्या हिशोबाने कास्टिंग डायरेक्टर दिसतेस बघ ना काय तुझ्याकडे सामान दाखव मला कॅमेरे वगैरे कुठे सामान तर माझ्याकडे नाहीये पण कसं आहे ना ते सामान घेऊन नाही फिरत ना मी जाऊ तू तसं मी तुला जाऊन देईन का तू जा मी तुला जाऊन देईन का यार प्लीज जा तू अरे जबरदस्त आहे काय हो तू माझ्या फिल्मच्या कॅरेक्टर साठी तू परफेक्ट आहेस आणि मला तूच हवी मला नाही करायचं मला तूच पाहिजे कोणीतरी सांगा यार मी पण प्रेमाने सांगते तू माझ्या फिल्मच्या कॅरेक्टर मध्ये फिट आहेस आणि मला तूच हवी आहेस ओके तुम्ही तुमचा नंबर देऊन जाऊ मला जेव्हा वाटेल मी नंबर बिंबर देत नाही मी डायरेक्ट ऑफिसला घेऊन जाते मला पाठव मी डायरेक्ट ऑफिसला घेऊन जाते नंबर द्या मी तुम्हाला ज्यावेळेस मला वाटेल की मला इंटरेस्ट आहे असं थोडीच आहे मला शूट माझा उद्यापासून चालू करायचं आहे तू मला परवा फोन करशील म्हणजे असं जमेल का मस्त आहेस तू तशी बाय द वे फिगर वगैरे एकदम थँक्यू हा मग मला पण फिल्म मध्ये अशीच काहीतरी पाहिजे त्यामुळे चल जास्त नखरे नको करू चल बरं सांग किती चार्ज करशील म्हणजे अरे शूट मध्ये पर डे चार्ज पेमेंट मागतात तू येडी आहेस का ह्याचा अर्थ काय तुझा बोलायचा किती चार्ज करशील ओ माय गॉड डर्टी माइंड हा शिट मी तुला बोलली की किती चार्ज करते पर डे शूटला पर डे वरती चार्जेस असतात ना बघ मला हे पण नाही माहिती की शूटला पर डे ला चार्जेस असतात प्लीज तू जा मला नाही थँक्यू हो बरं ठीक आहे आता मी तुला सांगते की शूट वरती पर डे चार्जेस असतात तर तू किती चार्ज करशील मी नाही करत अच्छा फुकट मध्ये करशील मला कामच नाही करायचंय फ्री मध्ये करशील मला कामच नाही करायचं उपट बसायचंय नाही मी नाही बसून देणार मला नाही आवडणार तू असं उपट बसले मला तूच पाहिजेस अगं किती भारी आहे एकदम परफेक्ट आहे परफेक्ट आहे एकदम ड्रेसिंग सेन्स कपडे बिपडे सगळं व्यवस्थित आहे खूप
तुला टॅलेंट आहे ना तर जा कुठून कुठून बिकिनी शूट करतेस ना तर तूच जा आणि तूच घाल आणि तूच कर. मी ऍक्टर नाहीये, मी कास्टिंग डायरेक्टर आहे. तू ऍक्टर परफेक्ट आहे, करायला पाहिजे ना. तू परफेक्ट ऍक्टर आहे, मला तूच पाहिजे. यार काय फालतू बाई आहे यार, दे फोन दे इथे. चल फोन मध्ये पाणी आहे, हाय की नाही, हाय की नाही सांग. हो हाय. मग वीज ची नोट ठेवली आहेस तू, ठेवली आहेस ना, हा की नाही. मग बिजली कशी नाही, ते मला माहिती. ते माझा फोन दे. कसं शक्य आहे? फोन दे यार, आता मी खरं सांगते तुला, फोन दे माझा. पण मग सांग मला नोट कशी नाही बिजली. फोन दे तू माझा, फोन दे आधी. मग तू मला एक तर हे बघ, दहा बस तरी पहिले. अंकल यार बोलो इसका, खाली फुकट दिमाग खराब कर रही है औरत. दे माझा फोन दे. औरत बाई फोन दे यार माझा. चल तिथे जा. ऐ छी. अच्छा बस दोन मिनिट. शी भी काय बोलते. हो तुटला. मग सांग 10,000 किती नोटा मिळून 10,000 होतात, किंवा आता खरं तुला मारेला, किंवा तुम्हाला खूप किंवा फोन मध्ये पाणी आहे पण 20 ची नोट कशी नाही भिजली. ग्लिटर वाला कव्हर आहे ग बाई, माझी आई हे बघ नाही भिजणार, इथून पॅक आहे. मग आतमध्ये पाणी कसं घातलं ते मला काय माहिती, मी नुसतं घ्यायचं काम केलंय. पण तू फोन तुझा आहे ना कव्हर, आतमध्ये पाणी कसं गेलं, कसं गेलं सांग. मग मला नाही माहिती. दे तू मग सांग मला. दाखवते ते पहिले सांग. दाखवते पाणी कसं गेलं सांग. हा दाखवते. कव्हर मध्ये पाणी कसं गेलं तेच दाखवते. सांग. अगं येडी दाखवते. दे नाही टाकले सोडी. चल पण तेवढं ज्या ह्याच्यातून पाणी आतमध्ये कसं गेलं मला नाही माहिती. ते मी तर बनवायला जात नाही ना. आता ते तुझं आहे तर तुला कसं नाही माहिती. अगं पण एवढूशी ते एवढंच आहे ना सुराग. प्लीज यार मला जाऊ. अरे ऐक तर ते सुराग एवढंच आहे ना. मग तेवढूशातून पाणी कसं गेलं, एक थेंब नाही पाणी जाऊ शकत, कसं गेलं. तुझ्या घरचे बनवत असतील त्यांनाच माहिती असेल, त्यांना जाऊन विचार. माझ्या घरच्यांना बनवत असते त्यांना माहित असतं तर मला पण माहित असतं ना. कसं बोलते. थँक्यू. नाही नाही पहिले सांग, पहिले सांग, पहिले सांग. निघ आता इथून. पहिले सांग प्लीज. तुझं जास्त सॉरी तुला लागल्याबद्दल, पण पहिले सांग. मग सांग. अरे यार निघ ना. सांग ना मग. बर सांग 10,000 किती नोटा मिळून 10,000 होतात. मला नाही माहिती, मला नाही सांगायचं. कसं माहित नाही तुला, डोक्याची काय फिरते भिंगरी. तुला माहिती तू कोण दिसते आता. होय छुतिया दिसते मी. ऐक पण तू भवानी दिसते. पण तू भवानी दिसते. कोणी पण आहे, मी कोणीही दिसू दे, मी कशीही असू दे, मी माझी मी आहे ना. तुझा रंग तुला गोरा दिला ना देवानी. म्हणजे मी तुला रंगाचं बोललीच नाही. भवानी दिसू दे. भवानी म्हणजे तू जो अवतार धारण केला मी त्याला म्हणलं, केस मोकळे भवानी रुद्र अवतार यु नो ते बोलली. पकवलंस ना मला आता एवढं. तू काय आलू बटाटा आहेस का पकवायला. तुला आलू बटाटा आहेस का. तुझं गॉगल आता तुला नाही भेटणार. नको भेटू दे. अगं बाय माझी ती. मग फिरव जा, इथे इतकी लोक आहेत यार, जा ना फिरव. मग फिरव ते जाय ना. बसले तिथे पण बसले, तिथे पण बसले, जा ना फिरव. भेटले का तुला एवढं सगळं पब्लिक मध्ये. हा कारण मला तुझ्यावरच प्रँक करायला आवडलं. म्हणजे काय प्रँक. तो बघ तिकडे कॅमेरा, तुला माझे कॅमेरा बघायचे होते ना. तू बघ तिथे कॅमेरा, तू बघतो बघतो बी आर बाई दिसते का, तो माणूस दिसतोय का पांडा सारखा. डोरे म्हणजे डोरे म्हणजे तुला. अच्छा आई हा व्हिडिओ मी माझ्या बी आर मराठी चॅनलवरती टाकेन तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना. हो चालेल टाकू शकते ना. हो,